राज्यामध्ये कोंबडा झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता मिळावी याकरिता शेतकरी गजेंद्र चाचरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत केंद्र व राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे सचिव आणि पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर येत्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. देशामध्ये प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 लागू झाल्यापासून कोंबडा झुंजी आयोजित करण्यावर बंदी आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2018 पारंपरिक पद्धतीने कोंबडा झुंज आयोजित करण्यास सशर्त परवानगी दिली होती. कोंबडा झुंजीत धारदार ब्लेड, जुगार व सट्टा लावण्यास मनाई करण्यात आली होती. याशिवाय देशात अनेक ठिकाणी बंदी जुगारून कोंबडा झुंजी आयोजित केल्या जातात. 2019 आंध्र प्रदेश येथे कोंबडा झुंजीत केवळ 3 दिवसात 900 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. ही बाब लक्षात घेता कोंबडा झुंजी अधिकृत केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच या खेळामुळे कुक्कुटपालन व कोंबड्यांचे देशी वाण संरक्षित करण्यास प्रोत्साहन मिळेल. देशात क्रिकेटवरही सट्टा लावला जातो, पण त्यामुळे क्रिकेटवर बंदी आणण्यात आली नाही. याशिवाय कोंबड्यांचा आहारासाठी उपयोग करण्यावरही बंदी नाही. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे कोंबडा झुंजीवर बंदी लागू करणे तर्कहीन आहे असा दावा चाचरकर यांनी केलाय. न्यायालयात चाचरकरतर्फे ॲडव्होकेट अश्विन इंगोले कामकाज पाहतील. याचिकाकर्ते गजेंद्र दिलीप चाचरकर जो एक खुद किसान है वो पूरे महाराष्ट्र के किसानों के प्रति और जो ग्रामीण अर्थव्यवस्था है उसको मजबूत करने के लिए एक जनहित याचिका कल सुनवाई के लिए उच्च न्यायालय नागपुर खंडपीठ में लगाई है. और इसके पहले उन्होंने बैल के शर्यत की जो याचिका थी तो उसमें भी राज्य शासन ने फेवरेबल रिप्लाई दाखिल किया था, किंतु सर्वोच्च न्यायालय ने उसके दरमियान बैलगाड़ा शर्त को परे सशर्त परवानगी देने के कारण वो याचिका भी कल सुनवाई के लिए रख के अंतिम उसमें फैसला आने का आसार है. क्रुएल्टी एक्ट का कलम 11(2) जो है तो उसमें एज सच वो प्राणी के ऊपर कोई क्रुएल्टी होती नहीं है, तो इसलिए वो कलम का जो इन्वोक करके परवानगी जो नकारा है वो सरासर गलत है. कल जैसे उच्च न्यायालय द्वारा भारत सरकार राज्य सरकार को नोटिस जारी करेंगे और संबंधित विभाग का जवाब मांग के उसमें फर्दर सुनवाई के लिए तारीख देंगे. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.